स्ट्रगलच्या काळात कलाकारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. कधी फॅन्सकडून होणारी टीका टिप्पणी, कधी ट्रोलिंग, अशा अनेक अडचणींना कलाकारांना सामोरं जावं लागतं. स्ट्रगलच्या या काळात असाच एक किस्सा घडला होता विशाखा सुभेदार यांच्या बाबतीत. झालं असं की नाटकाचा प्रयोग संपवून रात्री 11:30 विशाखा सुभेदार या दादर स्टेशनला ट्रेनची वाट बघत उभ्या होत्या. उशीर झाला असल्यामुळे विशाखा सुभेदार यांना घरी जायची घाई होती. विशाखा सुभेदार त्यावेळी अंबरनाथला राहत होत्या. त्यांची ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली इतक्यात एका दारुड्या माणसाने विशाखा सुभेदार यांचा हात नशेत पकडला. विशाखा सुभेदार या अनपेक्षित धक्क्याने थोड्या हादरल्या, परंतु त्यांनी वेळीच प्रसंगावधान राखून ट्रेन सोडली, हातातली पिशवी खाली ठेवली आणि दारुड्या माणसाचा त्यांनी बेदम स्टेशनवरच मारलं. त्या माणसाने विशाखा सुभेदार यांचा हात पकडल्यामुळे विशाखा सुभेदार भयंकर रागावल्या होत्या. त्या रागाच्या भरात त्यांनी त्या माणसाला सर्वांसमोर बेदम चोपलं. स्ट्रगलच्या काळात घडलेला हा किस्सा विशाखा सुभेदारांना खूप काही शिकवून गेला. रात्री अपरात्री महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना त्यांनीच कसं धाडसानं सामोरं गेलं पाहिजे हे विशाखा सुभेदार यांच्या उदाहरणावरून कळतं. सध्या विशाखा सुभेदार महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये आपल्या सर्वांना खळखळून हसवत आहेत. तुम्हाला विशाखा सुभेदार यांचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये जरूर सांगा.